महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमधनं आणि आपण पाहत आहात मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनल. आज आपण मुलाखतीसाठी आलो आहे डॉक्टर पद्माकर तायडे, जे चालवत आहेत मातोश्री निसर्गोपचार केंद्र. नमस्कार सर. नमस्कार सर. आपली ही जे तुमची जी कंपनी आहे किंवा आपलं हे जे नैसर्गिक उपचार केंद्र जे आहे त्याची स्थापना केव्हा झाली? निसर्ग उपचार केंद्राची स्थापना ही 1996 झालेली आहे आणि 1996 ठाणे शहरात विविध ठिकाणी मातोश्री निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून मी नागरिकांची देशवासियांची सेवा करत आहे. अच्छा, आपण जे हे केंद्र चालवत आहे सर ते नेचरोपॅथी ह्याच्यावर डिपेंड आहे, तर ह्याची स्पेशालिटी खासियत काय आहे? की आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूत असतात, की जसं आपण म्हणतो की अग्नी, वायू, जल, माती, तर या सर्वांचा जो समावेश असतो तो त्याचं इम्बॅलन्स झालं, त्याचं कमी जास्तपणा झाला म्हणजे आपल्याला आजारपण येतं, आणि त्याचं बॅलन्सिंग करण्याचं काम आम्ही निसर्ग उपचाराच्या माध्यमातून करतो आणि त्यामुळे माणसाची व्यक्तीची प्रकृती ही सुदृढ होते आणि त्याची प्रतिकारशक्ती पुन्हा जागृत होऊन तो निरोगी होतो, असं निसर्ग उपचाराचं काम आहे. अच्छा सर, आपण एक नेचरोपॅथी डॉक्टर आहात, राईट? तर ही नेचरोपॅथिक डॉक्टर ट्रीटमेंट कशी देतात, म्हणजे कशा प्रकारची ट्रीटमेंट असते ही? हां, तर यासाठी आधी शरीर शुद्धी, तर शरीर शुद्धीसाठी एनिमा, मसाज, स्टीम बाथ, त्यानंतर मातीलेप किंवा सूर्यस्नान आणि त्याच्यासोबत योगा आणि सन्मोहन उपचार. की सन्मोहन उपचारामुळे, कारण आज 80% आजार हे मानसिक आहेत, तर मानसिक उपचार दूर करण्यासाठी सन्मोहनाद्वारे आपण त्या व्यक्तीवर झालेले मानसिक आघात कमी करून त्याचे चांगले विचारांची त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पेरणी करून त्या पद्धतीने त्याला पुन्हा जीवनात उभं राहण्यासाठी चांगल्या प्रकारे निसर्गोपचाराच्या माध्यमातून मदत करू शकतो. निसर्गोपचार बोलल्यानंतर औषधंही वेगळी झालीत, बरोबर की? मग ह्यात औषधं कुठल्या प्रकारची वापरली जातात? ह्यात औषध असं वेगळं हे नाही आहे, कारण निसर्गात जे जे काही उपलब्ध आहे, जसं की आम्ही एनिमासाठी साधं पाणी, लिंबू पाणी किंवा निंबाचं, कडुलिंबाचं पाणी, अशा पद्धती काही वेगवेगळे काही हे असतात, किंवा ताकाचा एनिमा, दुधाचा एनिमा, अशा पद्धतीने किंवा तेलाचा एनिमा ही औषधं म्हणून वापरला जातो. आणि स्टीम बाथसाठी अशाच वनस्पतींचे काढे जे आहेत, की दशमूळ काढा, निंबाचा काढा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे काही काढे आहेत, तर त्याच्या माध्यमातून वाफारा द्यायचा आणि तो स्किनवर इफेक्ट करतो आणि नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्याच पद्धतीने सन्मोहनासाठी, की कुठच्या पद्धतीचे आजार आहेत, कुठच्या पद्धतीचं व्याधी झालेला आहे, तर त्या पद्धतीने सन्मोहनाची आखणी करून रुग्णास त्याच्या मानसिक धक्क्यातून बाहेर काढून निरोगी जीवन जगण्यासाठी आम्ही मदत करतो आहोत. हे आपले जे तुम्ही बोललात आता, एवढी सगळी औषधं, वेगळ्या वेगळ्या टाईपची औषधं तुम्ही मला बोललात, इवन मला तर नावंसुद्धा घेता नाही येत आहेत, कारण तुमचं टोटलीच नेचर बोलल्यानंतर हल्लीचं जग तर ॲलोपॅथीवर चाललेलं आहे. पण सर, हे आपली नेचरोपॅथिक औषधं आणि इतर औषधं ह्यांमधला काय फरक आहे? ही जी निसर्गोपचाराची जी कार्यपद्धती आहे ही आज गेले 5000 वर्षापासून चालू आहे. तर 5000 वर्षापासूनचा हा जो नैसर्गिक उपचाराची पारंपरिक पद्धती आहे ती आहे तीच आहे, त्यामध्ये काही बदल झालेला नाही. काही जो संशोधन झालेले आहेत, किंवा समजा तेलाचा एनिमा दिल्याच्या नंतर कशा पद्धतीने किडनीचा रुग्ण बरा होतो, किंवा ताकाचा एनिमा दिल्याच्या नंतर कशा पद्धतीने हाडांचा रुग्ण, की ज्याची हाडं कमकुवत झालेली आहे, तर त्यांचा
प्रतिकारशक्ती हळूहळू रेग्युलर होण्याला आणि पूर्ववत होण्याला मदत होते. तर ही पूर्वापार पद्धती आहे, तर त्यामध्ये थोडेफार बदल झालेले आहेत आणि बऱ्याचशा काही वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून यावर अजूनही रिसर्च चालू आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला त्याची ताजी माहिती निसर्गोपचार वार्ता म्हणून भारत सरकारतर्फे काढण्यात येत असलेलं पुस्तक आहे, मासिक आहे, त्याच्यातून मिळत असते. आणि बाकी ॲलोपॅथीच्या बाबतीत कसं की 6 महिने आज आलेली गोळी 6 महिन्यानंतर मार्केटला मिळत नाही किंवा FDA त्यावर बॅन घालते, कारण त्यामुळे त्याच्यापासून होत असलेले दुष्परिणाम, हां, अशा तक्रारी येतात. त्यामुळे ॲलोपॅथी ही स्टेबल पद्धती नाही आहे. ॲलोपॅथी ठीक आहे, कुठे ॲक्सिडेंट झाला, इमर्जन्सी आहे, तर त्या ठिकाणी ॲलोपॅथी ही काम करते, मात्र निसर्गोपचाराला पर्याय नाही. कारण सगळ्या कुठूनही जिथून तुम्ही पूर्ण औषध उपचाराला कंटाळलात की त्यानंतर जी रुग्ण येतात निसर्ग उपचारात येतात आणि पूर्ववत आपली प्रतिकारशक्ती कायम करून निरोगी होतात. सर, नैसर्ग उपचार तुम्ही म्हणता जे नॅचरोपॅथिक डॉक्टर म्हणजे एक्झॅक्टली काय? नैसर्गिक उपचार जे आहेत की जसं आपल्या निसर्गात उपलब्ध आहे, आपल्याला माती उपलब्ध आहे, पाणी उपलब्ध आहे, हवा आहे, काय अग्नी आहे, तर याचे आपल्या शरीरावर होणारे जे परिणाम आहेत की जलतत्व एनिमापासून किंवा आपण टबबात आहे, टबबातमध्ये जे अशा पद्धतीने, किंवा माती आहे, मातीलेप. आपण असं एक उदाहरण असं सांगतो की आपण बघतो एखादं प्राणी जो आहे की त्याला काहीतरी व्याधी असतं, आपण त्याला खाऊ घालतो, तो खात नाही, पण त्यानंतर बघावं तर तो नैसर्गिकरित्या कुठेतरी जाऊन आपल्या पूर्ण अंगाला चिखल लावलेला आढळून येतो आणि 15 दिवसानंतर बघावं तर तो अगदी ताजातवाना फ्रेश होतो. तर हे मातीचे उपचार आहे, मानवाला वरदान आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो की मड थेरपी. मड थेरपी इंग्लिशमध्ये आपण त्याला मड थेरपी म्हणतो. तर मड थेरपी आहे, त्याला जलथेरपी ज्या पद्धतीने आपण म्हणतो, किंवा त्याला एक हायड्रोथेरपी आहे, तर त्यामध्ये एनिमा दिला जातो आहे, टब्बात दिलं जातो आहे, किंवा फवाऱ्याचे स्नान दिले जाते, हां, किंवा स्टीमसाठी आपण पाणी वापरतो आहे, हां. तर हे पाण्याचे उपचार आहे, हे नैसर्गिकरित्या आपल्याला हे करतात की जसं की पोहणारा माणूस सहसा आजारी पडत नाही, त्याला कारण तो आहे की सतत तो त्या पाण्याच्या सान्निध्यात दररोज किंवा आठवड्यातून किमान 4 दिवस तरी तो तासभर पाण्यामध्ये असतो आणि त्यामुळे त्याचं आजारपण हे पाण्यामध्ये निघून जातं. हां, त्याचा, हां, त्याचे जे रोग आहेत ते पाण्यामध्ये शोषले जातात आणि तंदुरुस्ती त्याला मिळते. सर, हे जे नॅचरोपॅथिक आपण म्हणतो औषध किंवा ही जी ट्रीटमेंट आहे आपली नॅचरोपॅथी, ती कुठल्या इन्शुरन्स कंपनीने पुरवली जाते का? म्हणजे कुठली इन्शुरन्स कंपनी याला प्रोव्हाइड करते का? सध्या भारतात तरी अजून त्या पद्धतीचं इन्शुरन्स कंपन्यांनी अलॉटमेंट दिलेलं नाही आहे, पण याचं थायलंड, मलेशिया, जापान या कंट्रीजमध्ये, चायनामध्ये याबाबत जागरूकता आहे आणि इन्शुरन्स कंपन्यां थ्रू त्यांना उपचारासाठी निधी दिला जातो आणि मान्यता आहे. तशी अजून भारतात नाही आहे, भारतामध्ये ती लवकरच सुरू व्हावी अशी आम्ही प्रार्थना करतो आणि त्याबद्दल आम्ही आयुषतर्फे इंडिया गव्हर्नमेंटला आम्ही मागणी करत आहोत. सर, आपले जे पेशंट्स आहेत आता जे जे नॅचरोपॅथी फॉलो करतायत, तर कारण काही डिसीजेस असे असतात की ॲलोपॅथीनेही होत नाहीत, जसं तुम्ही बोललात मला की सगळे फिरून ते परत नेचरच्याच जवळ येतात, तर नेचरोपॅथी फॉलो करतात, तर ते असे पेशंट फक्त मुंबईतलेच आहेत की मुंबई बाहेरचे पण आहेत? नाही, पेशंटला म्हणजे रुग्ण हा कुठलाही असू शकतो. आता मध्ये माझ्याकडे गुजरातवरून एक पेशंट आलेला, त्यानंतर एक बांगलादेशचा, एक म्हणजे बंगाल, पश्चिम बंगालमधून एक जो पेशंट होता, तर त्याला 18 वर्षाच्या मुलाच्या किडनी फेल्युअर झालेल्या होत्या. तर त्याची जी लाईफस्टाईल होती, तर त्या पद्धतीने, तर इथे आपल्याकडे
तशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मी त्याला इनडोअरसाठी निसर्गोपचार केंद्र उरळी ग्राम सुधार ट्रस्ट यांच्याकडे पाठवलं होतं आणि त्या ठिकाणी तो रुग्ण गेला, 2 महिने राहिला आणि त्याचं जे क्रिएटिन 22 वर होतं ते कमी होऊन 2 महिन्यामध्ये तो 4 च्या लेवलला आला आणि तंदुरुस्त म्हणून आता फिरतो आहे, काम करतो आहे. बरं, असं काहीतरी, कारण आपण म्हणतो की ॲलोपॅथीने साईड इफेक्ट्स नंतर होतात. आपण औषधं घेतो घेतो घेतो, टेम्पररी इफेक्ट आपल्याला लगेच जाणवतो, पण त्यानंतर होणारा जो साईड इफेक्ट आहे तो खरंच सोसावला जात नाही. तर हे नेचरोपॅथी बोलल्यानंतर साईड इफेक्ट फ्री, कारण आपण नेचरचाच वापर करतो इथे, जे आहे ते आपल्या रोजच्या रुटीनचंच आहे असं तुम्ही मला म्हणालात. बरं, एक एक्झाम्पल विचारते की हल्लीचे सर्वात मोठा डिसीज म्हणजे आपण म्हणतो की ट्रान्सप्लांटेशन किंवा काय म्हणतात बायपास सर्जरी, ज्याला लाखो न लाखो रुपये खर्च होतात, तर ही सुद्धा ट्रीटमेंट नेचरोपॅथीने केली जाते का? हो, कारण निसर्गोपचारामध्ये अशा पद्धतीचं आहे की ज्या वेळेला आपण उपचार एका रोगासाठी करत आहोत, की समजा आपल्याला किडनीचा काय प्रॉब्लेम आहे म्हणून किडनीच्या व्याधीसाठी ज्या वेळेला निसर्गोपचार केला जातो आहे, तर त्यावेळेला तो पूर्ण त्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून शरीरामध्ये असलेले जेवढे काही रोग आहे, समजा त्या रुग्णास होत असलेली हृदयरोगाची सुरुवात ती देखील त्याच्याने बरी होते, शरीरातून तो रोग निघून नाहीसा होतो. काय स्किनचे डिसीजेस असतील किंवा रक्तातील काही दोष असतील, तर हे कसं आहे की एका निसर्गोपचाराची हीच एक खासियत आहे की उपचार हा एक आहे आणि अनेक रोगावर उपचार हा एकच चालतो. हां, कारण 1945 साली महात्मा गांधींनी परचुरे शास्त्री जो यांना ज्या वेळेला स्किनचा म्हणजे त्याला आपण महारोग म्हणतो किंवा तर त्याला सगळे असे म्हणजे घाबरायचे, पण तू परचुरे शास्त्रींना ज्या वेळेला कुष्ठरोग झाला त्यावेळेला त्यांची सेवा करण्यासाठी उरळी कांचनला पुण्याला महात्मा गांधींनी निसर्गोपचार सुरू केलं आणि त्यांची सेवा केली आणि त्यातून परचुरे शास्त्री हे बरे होऊन नंतर देशसेवा केली त्यांनी. खूपच छान माहिती दिलीत सर, आम्हालासुद्धा ही गोष्ट माहिती नव्हती की म्हणजे नेचरोपॅथी एवढ्या जुन्या काळापासून चालत आलेली आहे, कारण हल्लीचं जग तर तुम्हाला माहितीच आहे असं इतकं फास्ट चाललेलं आहे की आपण ॲलोपॅथी ॲलोपॅथी आणि पेन किलर्स जर जेव्हा तेव्हा पेन किलर्स, पण जर आपण जर हे रुटीन फॉलो केलं नेचरोपॅथीचं तर माणूस एकदम हेल्दी लाईफ स्टाईल जगेल असं मला वाटतं. सर, पद्माकर तायडे एक डॉक्टर आहेत, नेचरोपॅथिक डॉक्टर, जी आज इथे मातोश्री क्लिनिक केंद्राला आपली सेवा पुरवत आहे आणि इतर पेशंट्सना बरं करत आहेत, तर आपल्याबद्दल 2 शब्द सांगा. कारण याला कारण असं झालं की 1996 च्या आधी माझे वडिलांना अल्झायमर झालेला होता आणि वडिलांना अल्झायमर झाला आणि ॲलोपॅथिक मेडिसिनचे उपचार त्या ठिकाणी संपले. डॉक्टरांनी सांगितलं की यातून त्यांची सुधारणा होणं अशक्य आहे, आता आहे तसंच त्यांची तुम्ही सेवा करा आणि जगतील तोपर्यंत जगू द्या, पण तू मी हरलो नाही आणि मी नैसर्गिक उपचार पद्धतीने त्यांना उपचार सुरू केले 1996 ला. त्यानंतर अल्झायमर या आजारातून वडील पूर्णपणे बाहेर आले आणि जे कोमात होते 21 दिवस, तर 21 दिवसानंतर त्यांना उपचार सुरू केल्यावर ते कोमातून बाहेर आले आणि त्यानंतर त्यांनी अगदी व्यवस्थित जीवन जगले आणि 2000 साली त्यांना सनस्ट्रोक झाला जळगावला आणि त्या सनस्ट्रोकमध्ये ते गेले, बाकी फिजिकली एकदम फिट होते. आम्हाला ऐकून खरंच बरं वाटलं की तुम्ही स्वतः एक ध्येय घेतला आणि आपल्या वडिलांना बरं केलं आणि आज आपण पुरवतोय सगळ्या सोसायटीला ही फॅसिलिटी पुरवतोय, हे ऐकून खरंच बरं वाटलं सर. कारण अशी खूप कमी लोक आहेत, कारण एकदा डॉक्टर डिक्लेअर करतात तर सगळे थकून जातात, पण आपण हा ध्येय आणि एक मराठी माणूस असून हा ध्येय पूर्ण केलात याबद्दल आम्हाला खरंच अभिमान आहे. सर, आपले भविष्यातले विचार काय आहेत ते सांगा.
आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे माझ्यापेक्षा माझे बंधू जे मोठे आहेत, निळकंठ तायडे, की ते सेनाभवनला बसतात, आणि माझे मातोश्री आणि सेनाभवनचे मातोश्री अशा याच्या उद्देशाने आम्ही मातोश्री निसर्गोपचार केंद्र असं नाव दिलेलं आहे. आणि त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने मी हे मातोश्री निसर्गोपचार केंद्र चालू करू शकलेलो आहे. तर माझ्या बंधूंचे जे काही माझ्यावर उपकार आहेत, तर ते मला विसरून चालणार नाही. बरोबर आहे. आणि सर आपले आणि भविष्यातले आणि विचार? भविष्यामध्ये मी निसर्गोपचाराला जे काही वाहून घेतलेलं आहे, तर मी या ठिकाणी आणि ठिकठिकाणी महाराष्ट्रात निसर्गोपचार केंद्र आणि निसर्गोपचाराची हॉस्पिटल्स आणि कॉलेजेस असं चालू करण्याचं आणि माझा मानस आहे. आणि महाराष्ट्रात ग्रामीण भागात सेवा करण्यासाठी किमान 5,000 निसर्गोपचार तज्ज्ञ तयार झाले पाहिजे असं माझं एक ध्येय ठेवलेलं आहे मी जीवनाचं. खरंच छान सर, आपल्या मराठी बांधवांना एक खूप स्वीट आणि शॉर्ट मेसेज द्यावा. कारण निसर्गोपचाराचा हा जो वसा आहे तो चालवण्यासाठी फार मोठे काही आपल्याला भांडवल लागत नाही, मात्र चिकाटी पाहिजे आणि मराठी माणसांनी ती चिकाटी ठेवावी. कारण आपल्याला निसर्गात मिळणारं माती, पाणी, हवा हे मुबलक आहे, मोफत आहे, आणि त्याचा उपयोग करून घेऊन आपण आपली प्रतिकार शक्ती आणि आपल्या रुग्णाची प्रतिकार शक्ती अबाधित ठेवू शकतो. तरी मराठी लोकांनी, मराठी बांधवांनी या निसर्गोपचाराकडे वळावं आणि डॉक्टर म्हणून लोकांची सहज सेवा करता येईल. कारण इतर पॅथीच्या याच्यासाठी आपल्याला फार खर्च करावा लागतो बरोबर आहे. काय. आणि जे काही योगाचे प्रकार आहे किंवा सन्मोहनाचे उपचार आहे, तर यासाठी आपल्याला काही ध्यानधारणा वगैरे करावं लागते, तर ते आपल्याला सगळं मोफत आहे. हां, तर निश्चितच याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अशा पद्धतीने मी मराठी बांधवांना आवाहन करेल की त्यांनी यामध्ये येऊन निसर्गोपचार शिकावा आणि आपलं जीवनामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी केल्याचं समाधान आणि बिझनेसमॅन होण्याचं समाधान ते मिळवू शकतात. खरंच छान. आज आपण भेटलो मातोश्री नैसर्गोपचारिक केंद्र चालवणारे डॉक्टर पद्माकर तायडे यांना, त्यांची मुलाखत घेतली, त्यांच्याशी आपण 2 शब्द बोललो आणि नॅचरोपॅथी म्हणजे काय हे जाणून घेतलं. त्याचबद्दल सरांचे इच्छा, ध्येय आणि जसं सर बोलले की नेचरोपॅथीकडे सगळ्यांनी वळावं कारण हे खरंच हिलिंग एलिमेंट आहे. तर मी श्रेया, मी महाराष्ट्रीयन टीममधून सरांची आभारी आहे. सर धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सर जसं आपण बोललो की नेचरोपॅथी म्हणजे आता आपण नेचरमध्येच उभे आहोत, तर ही पानं कसली आहेत आणि ह्याचा कशासाठी उपयोग होतो? हां, याला पारंपरिक भाषेमध्ये पानफुटी असं म्हणतात. म्हणजे याचं पानफुटी असं की पानाला पान हे वाढतं, म्हणून याला पानफुटी असं म्हटलं जातं. आणि याचा नैसर्गिक उपचार असा आहे की हे दिवसभरात सकाळ, दुपार, सायंकाळ जर असे रिकाम्या पोटी जर आपण आहारात घेतलं, तर हे आपल्या शरीरात झालेले स्टोन, हे कॅल्शियमचे स्टोन असत किंवा काय किंवा गॉल ब्लॅडरचे स्टोन, तर ते स्टोनचं पाणी करण्याचं, विरघळण्याचं काम ही वनस्पती करते. फक्त हे एक पान आपण जर दिवसभरातून 3 वेळा घेतलं तर स्टोनचा प्रॉब्लेम राहत नाही, नाहीतर आपण तसं डॉक्टरांकडे जाऊन कित्येक पैसा खर्च करतो. आणि स्टोन हा पुन्हा रक्तामध्ये तयार होण्याची जी टेंडन्सी आहे ती कायमची घालवतं. हा म्हणजे ही याची स्पेशालिटी आहे. ही स्पेशालिटी आहे या झाडाची, पानाची. पानांचा जो रस आहे, अर्ली मॉर्निंग सकाळी जर सायनसच्या रुग्णाला जर त्याचं नश्य म्हणतो आम्ही, ते नश्य जर दिलं गेलं, तर त्याचा सायनसचा हा प्रॉब्लेम हा कायमचा सॉल्व होतो. आणि वारंवार होणारी सर्दी, डोकेदुखी, अर्धं डोकं हे यामुळे आपण पेशंटचं, रुग्णाचं जो त्रास आहे तो कायमचा घालवू शकतो. ते निम कडू, निम हो, कडूनिंब कडुनिंब हे कशासाठी हे कडुनिंबाचा हे काढा करण्यासाठी, वाफारा देण्यासाठी, स्टीम देण्यासाठी,
याचा उपयोग केला जातो. सकाळी उपाशीपोटी जर खाल्लं तर त्यामध्ये पित्ताचा होणारा त्रास, अनावश्यक वाढत असलेलं वजन, पोटाचा घेर अशा पद्धतीने आपण याच्यापासून हे कमी करू शकतो. असा लिंबाचा नैसर्गिक उपचार. अच्छा, मग वजन हल्ली वेट लॉस ट्रीटमेंट जो आपण म्हणतो ते जर हे फक्त पाणी खाल्लं सकाळी रिकाम्या एम्प्टी स्टमक तर वेट लॉस ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक वेट लॉस होतो, कारण अनावश्यक असलेलं फॅट्स त्याच्याने हळूहळू कमी होतो. अरे वा, कारण हे लॉंग ट्रीटमेंट आहे, परंतु परमनंट ट्रीटमेंट आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही काय करता की पुन्हा पुन्हा परत ते उपचार बंद झाले की पुन्हा वेट गेन व्हायला सुरुवात होते, तसं या उपचाराने होत नाही, असं एक त्याची खासियत आहे. फार चांगलं आहे ते पिंपळासारखा, म्हणजे जो 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, की ज्या वेळेला म्हणजे गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली, तर हे असं बोधी असलेलं हे झाड आहे. तर यावर म्हणजे कसं आहे की एक आम्ही ज्या आईवडिलांना किंवा पालकांना आम्ही सल्ला देतो की जी मुलं बोलण्यामध्ये अरखळतात किंवा ज्यांची बुद्धी कमी आहे असं तुम्ही म्हणतात, तर अशा मुलांना याची पत्रवाडी करायची आणि त्या पत्रवाडीवर त्याला जेवण द्यायचं गरम गरम. असं जर जेवण ज्या वेळेला तो खातो त्यावेळेला एक साधारणतः 90 दिवसानंतर त्याच्या बुद्धीमध्ये फरक झाल्याचं, शार्पता आल्याचं किंवा तो बुद्धिवान होत असल्याचं फरक जाणून येतात आणि त्याचे रिझल्ट आहेत माझ्याकडे. खरंच हे म्हणजे आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं की असं केल्याने बुद्धी वाढते. स्वाईन फ्लूच्या बाबतीत जो काही मोठा गदारोळ झाला, तर स्वाईन फ्लूला एक उत्तम औषध म्हणून गुडवेल आहे. या गुडवेलचा काढा जर आपण पिलो तर स्वाईन फ्लू आपल्याला होत नाही, प्रतिकारशक्ती आपली जबरदस्त वाढते, अशा पद्धतीचे याचे हे रिझल्ट्स आहेत. आपण भेटूया मातोश्री नैसर्ग उपचार केंद्राच्या फाउंडरशी. नमस्कार आजी. नमस्कार. आपलं नाव सांगा. मैना मनकर्ना. ओके, आपण हे ह्याच्या फाउंडर आहात आणि सर आपले सन आहेत. मग आपण स्वतः हे औषधं वगैरे बनवायचे आहेत किंवा झाडं वगैरे ह्याचं आपल्याला नॉलेज आहे का काही? असं आणलं की लायाचं न तिचं बालपण आणि हे जो उमेदीचा काळ होता तिचा, तो सातपुडा पर्वतात गेलेला आहे. त्यामुळे सातपुडा पर्वतातल्या वेगवेगळ्या वनस्पतीची तिला माहिती आहे. आता बऱ्याचशा वनस्पतींची माहिती मी पुस्तकातून वाचून मी ज्ञान मिळवलं, पण तू प्रॅक्टिकल नॉलेज तिचं आहे. बरोबर आहे, त्यांना म्हणजे म्हणतो आपण एक्सपिरियन्स काउंट, तर त्यांचा एक्सपिरियन्स तर तुम्हाला फायदेशीर पडतोय. तर नक्कीच आपण त्यांना फाउंडरच म्हटलं पाहिजे, कारण आपण म्हणतो ना किती काही झालं तरी आईच्या जागा आईच्या पायातच सगळं जग आहे. हे झाड काय आहे, काय कशाला आहे, आमकाय सांगायचे. अच्छा, आपण भेटतोय आता सरांच्या स्टाफ बरोबर, जाणून घेऊया ते काय काय करतात. आपलं नाव सांगता? माझं नाव अलका. आपण इथे काम करता का? हो. अच्छा, आपलं काय नाव? सुषमा. आपण इथे सरांना कामात मदत करता? म्हणजे कसली ट्रीटमेंट वगैरे देताना मदत करता की सर जेव्हा नसतात तेव्हाही तुम्ही? नसतात तेव्हा पण करते. तुम्ही ट्रीटमेंट करता, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली कसं मॅनेज करायचं. अच्छा, आणि आपलं नाव? नंदू बिरजे. अच्छा, मग नंदू साहेब आपण सांगता की आपण पण इथे सरांना मदत करतो. मग सगळे ट्रीटमेंट आपल्याला येतात का करता? हा, बाकीच्या ट्रीटमेंट जसं सर सांगतील त्याप्रमाणे केल्या जातात, आणि नसल्यावरती जेव्हा शिकवलेलं आहे, ट्रेन केलेलं आहे, त्या दृष्टीनं आम्ही बाकीचे ट्रीटमेंट त्यांना देऊ शकतो. म्हणजे सरांचं जो ध्येय आहे की मी नैसर्ग उपचार डॉक्टर तयार करणार, तर ती सुरुवात झालेली आहे, नाही का सर? येस येस, निश्चितपणे. आणि कसं आहे की स्टाफ माझा माझ्या ॲब्सेंटीमध्ये देखील